नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोज. मी आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे UKमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पेडिस्ट्रियन क्रॉसिंग्स असतात आणि ते कशा प्रकारे ऑपरेट केले जातात. आपल्या इंडियामध्ये पण पेडिस्ट्रियन्स क्रॉसिंग असतात, पण त्याचा उपयोग केला जात नाही, किंबहुना लोक रस्त्याचे नियम पाळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इकडे भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट होतात. त्या मानाने इकडे तसे ॲक्सिडेंट्स वगैरे होत नाहीत, कारण की लोक स्ट्रिक्टली क्रॉसिंग्स रूल्स वगैरे पाळतात इथे. तर बेसिकली इथे पाच प्रकारचे पेडिस्ट्रियन्स क्रॉसिंग्स असतात. एक आहे झेब्रा क्रॉसिंग, पॉफिन, त्याच्यानंतर थर्ड वन आहे पेलिकन, फोर्थ वन इज ट्यूकन आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज पेगासस. सो झेब्रा क्रॉसिंग सगळ्यांना माहिती आहे, व्हाईट अँड ब्लॅक स्ट्राईप असतात आणि जेव्हा पण पेडिस्ट्रियन झेब्रा क्रॉसिंगवरती जातो, मोटरिस्ट किंवा बायकर्सने अलाव केलं पाहिजे पेडिस्ट्रियनला क्रॉस ओव्हर होण्यासाठी. सेकंड आहे तुमचं पफिन. पफिन क्रॉसिंग बेसिकली हे एक इंटेलिजंट क्रॉसिंगचं आहे. सिग्नलवरती तुम्हाला सेन्सर्स दिसतील, ते सेन्सर्स बेसिकली पेडिस्ट्रियनना कॅच करतात आणि मेक शुअर करतात की पेडिस्ट्रियनने प्रॉपरली क्रॉस ओव्हर केलं आहे की नाही. तिसरं आहे पेलिकन. पेलिकन बेसिकली फ्लॅशिंग लाईट इंडिकेट करते आणि बीपसुद्धा देते. तर बेसिकली पेलिकन हे मोस्टली पॉप्युलेटेड एरियाजमध्ये यूज होतात, सच ॲज लंडन आणि बर्मिंगम. पण इकडेही माझ्या एरियामध्ये पण जिथे पॉप्युलेशन जास्त आहे किंवा पेडिस्ट्रियनचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी पण पेलिकन क्रॉसिंग्स आहेत. मी ते तुम्हाला ते पण मी दाखवणार आहे. आणि फोर्थ आहे ट्यूकन क्रॉसिंग. ट्यूकन क्रॉसिंग जे सायक्लिस्ट आणि पेडिस्ट्रियन्स करिता असतात. तर या प्रकारे. आणि पाचवा आहे पेगासस क्रॉसिंग, जे घोडेस्वारांसाठी असतात. ते मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण की ते कंट्री साईडला जास्त यूज होतात. तर हे ह्या प्रकारचे क्रॉसिंग्स आहेत. चला तर मी तुम्हाला सगळे क्रॉसिंग्स दाखवतो. हे पहा झेब्रा क्रॉसिंग, बेसिकली ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईप, दोन्ही साईडला बीकन्स. बीकन्स म्हणजे येल्लो लाईट. पेडिस्ट्रियन जेव्हा पण झेब्रा क्रॉसिंगवरती येतो, मोटरिस्ट आणि बायकर्सचं कर्तव्य आहे की त्यांनी गाड्या स्टॉप केल्या पाहिजे आणि पेडिस्ट्रियनला अलाव केलं पाहिजे क्रॉस ओव्हर होण्यासाठी. आता मी क्रॉस करतो आहे, तुम्ही पाहू शकता गाड्या स्टॉप झालेल्या आहेत आणि मी आता पूर्णतः क्रॉस केला आहे आणि त्यानंतरच गाड्या आता पुन्हा निघालेल्या आहेत. तर हे होतं झेब्रा क्रॉसिंग. जवळच मी तुम्हाला हे पहा BBC UKचं नंबर वन न्यूज चॅनल, हा आजूबाजूचा परिसर कमर्शियल आहे परिसर. आणि मी तुम्हाला जवळच आता एका दुसऱ्या क्रॉसिंगला घेऊन जाणार आहे. आता हे आहे पफिन. पफिन क्रॉसिंग बोलतात त्याला. याचा इंटेलिजंट क्रॉसिंग. मी आता बटन दाबतो आहे, मला वेट सिग्नल दिलेला आहे. याला इंटेलिजंट याच्यासाठी म्हणतात की तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक लाईटच्या वर सेन्सर्स आहेत. जसं मी बटन दाबलं तसं मला सेन्सर्सने कॅच केलं असणार. अपोजिट डायरेक्शनला पण तुम्ही ट्रॅफिक लाईटच्या वर सेन्सर पाहू शकता. आणि क्रॉस करतो आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. इथे खाली तुम्ही पाहू शकता की इथे एक तो त्रिकोणी नॉब दिसतो आहे, तो बेसिकली अंध व्यक्तींसाठी असतो. जेव्हा मला माझा सिग्नल ग्रीन होतो, पेडिस्ट्रियन सिग्नल ग्रीन होतो, त्यावेळी तो नॉब रोटेट होतो आणि अंध व्यक्ती त्यांना टच करून जाणू शकता की त्यांना पण पेडिस्ट्रियनचा सिग्नल ऑन झालेला आहे आणि ते क्रॉस करू शकता. आता हे बघा, ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, मी क्रॉस करतो आहे. आणि याला इंटेलिजंट याच्यासाठी म्हणतात की हा जो वरचा सेन्सर आहे हा डिटेक्ट करतो की पेडिस्ट्रियनने पूर्णतः क्रॉस केला आहे की नाही आणि त्याच्यानंतरच तो गाड्यांना ग्रीन सिग्नल देतो, अन्यथा तो देत नाही. बेसिकली जे डिजेबल्ड आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत अशा लोकांसाठी हे क्रॉसिंग फारच उपयुक्त आहे, कारण की त्यांना
चालण्यास थोडा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे हे एक इंटेलिजंट क्रॉसिंग आहे. अजून एक पफिन क्रॉसिंग आता मी दाखवतो. हे मी बटन प्रेस केलं आहे आणि तुम्ही वरती सेन्सर पाहू शकता. मार्किंग्स तुम्ही पण पाहू शकता. मधलं जे डिलेवरी बॉय, त्याला कदाचित घाई असावी त्यामुळे हा गेला आहे आणि क्रॉस केलं गर्दी नसल्यामुळे. तुम्ही मार्किंग्स पण रोडवरचे पाहू शकता. बेसिकली मधले जे राऊंड सर्कल आहे तुटक, ते पेडिस्ट्रियनसाठी आहे क्रॉस करण्यासाठी. आणि त्याच्या राईट हँड साईडला डार्क व्हाईट स्ट्राईप आहे, त्याच्या पलीकडेच गाड्या उभ्या करू शकतोस सिग्नल लागल्यानंतर. सेन्सर पुन्हा एकदा पाहू शकतो. अपोजिट डायरेक्शनला अजून एक सेन्सर आहे जे गाड्यांना कॅच करू शकतं. आणि तर मी हे सांगत होतो की बेसिकली मला सिग्नल मिळालेला आहे ग्रीन सिग्नल. आणि आता मी पाहू शकतो तुम्ही गाडी तिथे स्ट्राईपच्या पलीकडे थांबलेली आहे आणि मी आता क्रॉसओवर केलेलं आहे. आता जवळच मी तुम्हाला एक सायकल स्टँड दाखवतो. हे आहे सायकल स्टँड. प्रत्येक सिटीमध्ये असं सायकल स्टँड असतं जिथे तुम्ही सायकल रेंट आउट करू शकता थोड्या वेळासाठी. हा रूट दिला आहे कुठे कुठे तुम्ही सायकल घेऊन जाऊ शकता. ही मशीन आणि हे आहे इन्फॉर्मेशन. आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे पेलिकन क्रॉसिंगवर. हे आहे पेलिकन क्रॉसिंग. याचा फुल फॉर्म आहे पेडिस्ट्रियन लाईट कंट्रोल क्रॉसिंग. तर आता मी आता बटन दाबलेलं आहे, मला वेट सिग्नल मिळालेला आहे. बेसिकली हे क्रॉसिंग पॉप्युलेटेड एरियामध्ये असतं जिथे लोकांचं जास्त वावर असतो आणि क्रॉसिंग जास्त असते लोकांची. तर हा एक गजबजलेला एरिया तुम्ही आजूबाजूला पाहू शकता. हा एक विक्टोरिया मॉल जिथे फार गर्दी असते, पण लॉकडाऊनमुळे आता तुम्हाला गर्दी दिसणार नाही. तर अशा ठिकाणी हे क्रॉसिंग्स असतात. इथे सेन्सर्स नसतात. बेसिकली तुम्ही आता बीप ऐकू शकत असणार. आणि हे कंट्रोल्ड म्हणजे तुम्ही जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत गाड्या तुम्हाला क्रॉसओवर करता येणार नाही. आणि हे तुम्ही पाहू शकता. आजूबाजूचा एरिया सायकलचे लेन्स वेगळे असतात. पेडिस्ट्रियन पेवमेंट, पादचारी रस्ते आणि सायकल लेन हे वेगवेगळे असतात. सायकलिस्ट पेवमेंटवरती कधीच सायकल चालवताना तुम्हाला दिसणार नाही, ते त्यांच्या लेनवरच सायकल चालवतात. हे सायकल आणि लेन, सायकल आणि बस मर्ज होत आहेत कारण की इथे एक बस स्टॉप आहे. आणि हे जवळच एक हे ट्राम रूट आणि पाठीमागे एक ट्राम स्टेशन आहे. आता मी तुम्हाला हे एक ट्रॅफिक लाईट दाखवणार आहे, ट्रॅफिक सिग्नल. ह्याला म्हणतात टोकन क्रॉसिंग. टोकन क्रॉसिंग म्हणजे सायक्लिस्ट आणि पेडिस्ट्रियन हे दोन्ही क्रॉस करू शकतात. म्हणून ह्याला टू कॅन म्हणजे म्हणून ह्याचं नाव दिलं आहे टू कॅन क्रॉसिंग. आता मी सिग्नल दिलेला आहे. हे सेम पफिन क्रॉसिंगसारखंच असतं. मला आता ग्रीन सिग्नल मिळाला. हे सेम पफिन क्रॉसिंगसारखंच आहे. ह्याला पण वरती सेन्सर असतात आणि अदर साईडला पण सेन्सर असतो. ते डिटेक्ट करतात पेडिस्ट्रियनने पूर्णतः क्रॉस केला आहे की नाही आणि त्याच्यानंतरच तो गाड्यांना सिग्नल देतो. आणि मी आता क्रॉस केलेला आहे, गाड्यांना आता सिग्नल दिला आहे आणि गाड्या निघाल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला UK मधल्या पेडिस्ट्रियन क्रॉसिंगबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. लाईक करायला पण विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या, स्टे होम, टेक केअर, बाय बाय.